അവരുടെ ഒരേ ഒരു രാജാവായിരുന്നു. ഐ ആം ലോർഡ്. ലോർഡ്. വൗ. ഒരേ ഒരു രാജാവ്. ദ ഓൺലി ലോർഡ്. स्वागत आपकी फ्यूट रिएक्शन चैनल में, और आज हम लेके आए लूसीफर के क्लाइमैक्स सीन का रिएक्शन. सो लूसीफर जो है ना, क्या जबरदस्त जर्नी रही है ना ये मूवी की, बिकॉज हमने इतने सारे अप्स एंड डाउन्स देखे हैं और इतनी सारी चीजें देखी है, और साथ में मिली है कि स्टीफन का जो हमने रूप चेंज होता हुआ देखा है ना, वो बहुत ही कमाल करा है. एंड अभी भी बहुत सारे सवाल हैं, वो 26 साल का सवाल हो गया, फिर स्टीफन जो है वो क्या करता है, इतने पैसे उसके पास कहाँ से आए, बिकॉज देखा जाए तो वो तो पार्टी में भी रेगुलर नहीं थे, तो वो 46 करोड़ वो ऐसे दे रहे हैं जैसे मजाक हो रहा हो, तो वो सब क्या हो रहा है वो देखना पड़ेगा. और मुझे तो पता है ऐसे इमोशनली बहुत ऐसे अटैचमेंट जैसा हो गया, ऐसे मुझे भी अभी ऐसे फील हो रहा है कि वो मेरे बड़े भाई जैसे ही है, क्योंकि इतना एक अपनेपन वाली फीलिंग है ना उनमें. पर अब तो ये बिल्कुल डेविलिश हो गया, बिकॉज बोला ना अब ये डील एक डेविल के साथ, तो पता नहीं क्या होगा आगे. वही तो, देखते हैं फिर क्या होता था. आप भी देखो, हम भी देखते हैं. लेट्स स्टार्ट. अरे वाह, अच्छा ये मुंबई में हो रहा है ना. ओ वाओ, शर्लिन है क्या? मुझे काफी लंबा है ना, इसीलिए मुझे आ रहा है. देखो क्यों ना ही आएंगे. वाह, एक्सपेक्टेड नहीं था मैं लूसीफर मूवी के बीच में बाहर डांस एंजॉय कर रहा हूँ. ऐसा लग रहा है डिफरेंट मूवी चालू हो गई. सब लोग कितने शांत बैठे हैं, कोई ऐसे कुछ कर ही नहीं रहा है, हो गए सारे. ओह, बैक टू द मूवी. मूव्स तो है. यहाँ से वो निकलता है ना बाहर, और पता भी नहीं लगने दिया, कोई कॉल भी नहीं आने दिया पीछे. दिवाली चल रही है. वो एक चला गया रेड वाला. वाह, गए हैं ये आया कहां से कैमरामैन. बैक डांस ज्यादा अच्छी लग रही है. ओ भाई, ये भी ये काम करता है छुटका. वो सोच रहे मेरे को बचाने आ गए. तो कोई बचाने नहीं आया. मैं इतना इंपॉर्टेंट हूँ. ये लोग सोच रहे होंगे बॉबी का आदमी होगा कोई. ओ, ये खुद भी आ गए हैं. अब मेरे को आंखों में दिख रहा है ऐसा, अब गुस्सा दिख रहा है. वाह, देख तो से कितने काम है. एक साइलेंट स्टॉर्म जैसे आते हैं ऊपर. मेरे को नहीं लगता वो मुस्लिम है ना, ये मुस्लिम है, तो ये ऐसे क्यों करे, वो तो क्रिश्चियन है. वो क्रिश्चियन है, पर वो टोपी वाला मुस्लिम है ना. टोपी वाला मुस्लिम है. अच्छा, तभी उसको किया ना. क्या हो गया यार, हाथ उठाए. वो तो कुछ भी करे वो ठीक है, पर कई बार क्लूज मिल जाते हैं ना मूवी में. वो इसके पास ये क्या है. अरे वाह, चला देगा. लाइटर काम आया, पता जाए पीछे नहीं है. पीछे से हाथ चल रहा है, शॉर्ट वर्ड चल जाए तो सही है. उनके लिए पूरा पाथ क्लियर है, वो सिर्फ वॉक कर रहे हैं. यार क्या परसोना है यार वो, इसको कैसे पता लगा. लात मार देंगे और क्या. अरे वाह, बॉबी को पहली बार लड़ते हुए देख रहे हैं. वो शूट आउट एंड लोखंड वाला फील आ गया होगा. ये ऐसे बिजनेस में कोई किसी का नहीं है सच में. ओ फियोडोर, ओ भाई, पहले तो मेरे को लगा सच में ऐसे किसी का पकड़ा हुआ है सर. हाँ भाई सर,
कितना एफर्टलेस है वो इनके लिए करना। वाओ ओ भाई साहब एकदम मैन ऑन अ मिशन टाइप फेस है इनका। दरवाजा खोल के रखा और ये डॉन की तरह हर जगह बस राइट हैंड है आई कांटेक्ट काइंड ऑफ थैंक यू। अभी तक नाच ही रही है। बहुत बड़ा गाना है ये भाई, ऐसा लगा किसी ने दोहे लिखे थे फिर गाना बना दिया। भाई ये क्या है, हर कोई इनको जानता है और इधर जबकि मुंबई है। मेरे को पहले गाना समझ नहीं आया था, अब मुझे बढ़िया लग रहा है। आज अच्छा लग रहा है। अभी 10 मिनट से सुन रहा हूँ ना। ऐसा तो जब तक फाइट सीन चल रहा है तब तक ये गाना बजना ही चाहिए। डर लगे इनके सामने डांस करने में यार। और तो क्या, ये भी जानती है खाई से निकल गए खजूर बैठ गए। क्या कुछ और था पर अटकते हैं कहीं जाके खजूर में ना सेट यू कैन विद मी एंड वॉक अवे यू शुड हैव नोन हु यू आर डीलिंग विद। वो यार इतना बड़ा फ्योडोर और ये प्रोटेक्शन लेके नहीं आया अपनी। गलत हो गया, इसको कैसे क्यों सेव किया इसको? अरे बिमल नायर को शायद जितना रखना है कुछ, कुछ बदला प्रॉपर लेना है यहाँ पे। अच्छा बेचारा सोच रहा मैं आजाद तो भी हो ही नहीं सकता। स्टीफन वो यार ये फोन यार स्टीफन प्रिया प्रिया बॉबी एंड कोडी एंड यार इधर आ चाहिए ना। ओ इससे पूछो। हाँ इसको क्या करना है। किल दैट बास्टर्ड। किल दैट बास्टर्ड प्रिया ने दो मिनट नहीं लगाए। बोले बॉबी नी चुगुत्ता वेदम ओदुन्नत केट्टिट्टुंडो डेविल कोटिंग द स्क्रिप्चर इसीके 25:17 പഴയ നിയമം കൊള്ളരുതാത്തവർ തങ്ങളുടെ സ്വാർത്ഥത കൊണ്ടും ക്രൂരതകൾ കൊണ്ടും നീതിമാന്മാരുടെ പാതയെ എല്ലാ വശങ്ങളിൽ നിന്നും ആക്രമിക്കുന്നു. ഈ അന്ധതയുടെ താഴ്വരയിൽ നിന്നും നീതിമാനെ കരകയറ്റുന്നവൻ അനുഗ്രഹീതനാകുന്നു. കാരണം അവൻ സത്യമായും അവന്റെ സഹോദരങ്ങളുടെ രക്ഷകനും വഴിതെറ്റിയ കുഞ്ഞാടുകളുടെ വഴികാട്ടിയുമാണ്. അതിനാൽ എന്റെ സഹോദരങ്ങളെ വിഷം കുത്തി നശിപ്പിക്കാൻ തുനിയുന്നവർ ആരായാലും അവരുടെ മേൽ അശനിപാദം പോലെ എന്റെ പകയിൽ നീറി ഒടുങ്ങുമ്പോൾ അവരറിയും ഞാൻ അവരുടെ ഒരേ ഒരു രാജാവായിരുന്നു. ഒരേ ഒരു രാജാവ്. വിമൽ നായർ കൊല്ലപ്പെട്ടു. മുൻ മുഖ്യമന്ത്രി പി കെ രാംദാസിന്റെ മരുമകനും വ്യവസായിയുമായിരുന്ന ഇയാൾക്കെതിരെ പോലീസും NIA യും ജാമ്യമില്ല അറസ്റ്റ് വാറന്റ് പുറപ്പെടുവിച്ചിരുന്നു. 41 വയസ്സായിരുന്നു.
മുംബൈയിലെ ഒരു ചേരിയിൽ ചില അധോലോക മാഫിയകൾ തമ്മിൽ നടന്ന സംഘട്ടനത്തിലും വെടിവെപ്പിലും ഉൾപ്പെടെ 10-ലധികം പേർ കൊല്ലപ്പെട്ടു എന്നാണ് മുംബൈ പോലീസ് വൃത്തങ്ങൾ വെളിപ്പെടുത്തിയത്. വിമൽ നായർ അവിടെ എത്തിപ്പെട്ടത് എന്തിനെന്നോ എങ്ങനെയെന്നോ എന്നത് ഇനിയും വ്യക്തമാകേണ്ടിയിരിക്കുന്നു എന്നും പോലീസ് അധികൃതർ അറിയിച്ചു. ഔദ്യോഗിക അനുശോചനം മന്ത്രിയെ ഗവർണറോട്ടാല് ഈ പോലീസുകാര് നേരത്തെ നിന്ന് മുകളിലോട്ട് വെടിവെക്കുന്ന പരിപാടിയില്ല നീ ഉദ്ദേശിച്ചത്? അതൊന്നും ഉണ്ടാവില്ല. പാർട്ടി ഓഫീസിൽ മുഴുവൻ നമ്പാൻ കൊള്ളൂല. നമുക്ക് ഒരുമിക്കണം വരിക. വർമ്മസാറിന്റെ തല്ല് നമുക്ക് മുന്നിൽ കൊണ്ടുവരണം. വർമ്മസാർ കൂടെ ഉണ്ടെങ്കിൽ ആ ജതിനെ നമുക്ക് ആ കളവൻ ചത്താൻ പിന്നെ നമ്മൾ രണ്ടിനും മാത്രം. ശരിയെന്നേ, ഇനി അങ്ങനെ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ചെയ്താലേ രക്ഷയുള്ളൂ. പക്ഷെ ഇതിനൊക്കെ ചക്രം മുടക്കാൻ ആരെങ്കിലും ഒക്കെ വേണ്ടേ? പാർട്ടിക്ക് വേണ്ടി ഫണ്ട് തപ്പി നടന്ന ബോബി സാറും ഇപ്പൊ ഒരാളുണ്ട്. ഞാൻ പറഞ്ഞ ആള് കൂടെ ഉണ്ട്. നീ കാര്യങ്ങളൊക്കെ വിശദമായിട്ട് പറ. ഹലോ ഹലോ ഷീ. ഹലോ ഷീ, നീ എന്നോട് ഒരു തെറ്റ് ചെയ്തു. ആ തെറ്റിന് എന്റെ പുസ്തകത്തിലൂടെ ശിക്ഷയുള്ളൂ. ഹലോ ഷീ കയോ. Gone. Gone. Totally gone. ഫാസ്റ്റ് അപ്നി സൈഡ് ബദല്ലി നീ. ഇത്രയും നാൾ അപ്പുറത്ത് നോക്കിയപ്പോ നിനക്ക് തോന്നിയില്ലേടേ ഇപ്പുറത്ത് ഒരുത്തം കാണുമെന്ന്? ഒരു മര്യാദ വേണ്ടേ? तो इस साइड हो गए उस साइड थे और वो उस साइड हो गए इस साइड थे. क्या बात. वाह, अभी कुछ क्वाइट लग रहा है. बैक अगेन टू ब्यूटीफुल केरला. वाह, अब तोड़ चले मिलान. ए स्मॉल स्टेट इन इटली वाज रूल्ड बाय ए ड्यूक नेम्ड ഉൻകെ ലിയ ജോ ഉന്നോനെ ഇത്ന വർക്ക് കിയാ ഉസ്കെ ലിയ. പ്രിയപ്പെട്ട ഗോവർദ്ധൻ, താങ്കൾ എന്നെ കുറിച്ച് മനസ്സിലാക്കിയതൊക്കെ നേരാണ്. കേരളം ഭയക്കാതിരുന്ന, എന്നാൽ ഭയക്കേണ്ട ഏറ്റവും വലിയ വിഷസർപ്പം രാജവെമ്പാല ഞാൻ തന്നെയാണ്. നിങ്ങൾ കണ്ടെത്തിയ മറ്റെല്ലാ സത്യങ്ങളും സത്യം തന്നെയാണ്. നിങ്ങൾ തെരഞ്ഞെടുത്ത വഴിയിൽ തുടർന്ന് കൊണ്ടേയിരിക്കുക. സത്യാന്വേഷികളെ ഈ നാടിന് ആവശ്യമാണ്. ഈ കത്ത് നിങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നിങ്ങൾ അറിയാതെ നിങ്ങളെ കാത്തിരിക്കുന്ന സമയമുണ്ട്. എൻ്റെ ആശ്രയത്തിൽ സസ്നേഹം, നിങ്ങളെന്നും വെറുക്കേണ്ട. നിങ്ങൾ മാത്രം കണ്ടെത്തിയ നിങ്ങളുടെ സ്വന്തം ലൂസിഫർ. സോ സ്റ്റീഫൻ ഈ ലൂസിഫർ ആണ്. യെസ്. ഫോർ ഓർ കോൺസ ഗിഫ്റ്റ് വെയിറ്റ് കര റഹാ. കോൺ ഹേ? ഇൻകി വൈഫ്. വൈഫ് ഓർ ബച്ചി. വാ. അരേ വായാ. സബ് ചീസ് ഏക് സാഥ് ആ ഗയാ. ജാക്ക്പോട്ട് ലഗാ. പൈസ ആ ഗയാ. വൈഫ് ആ ഗയി. ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം നാട് എന്ന സഹ്യന് പടിഞ്ഞാറുള്ള ഈ ഇട്ടാവട്ടത്തെ ആദ്യമായി ആ പേരിട്ട് വിളിച്ചത് ഏതോ പരസ്യ കമ്പനിയിലെ കൂലി എഴുത്തുകാരനാണെന്ന് ഞാൻ മനസ്സിലാക്കുന്നു. ഇപ്പോഴീ നാടും വിശ്വസിക്കുന്നു പൗരാണിക കാലം തൊട്ട് ഇതായിരുന്നു ഇതിന്റെ പേരെന്ന്. പക്ഷേ ഈ നാടും നാട്ടുകാരും അറിയുന്നില്ല ഇത്രയും കാലം ഇവരെ കാത്തത് ദൈവമായിരുന്നില്ല എന്ന സത്യം. ഇനിയും ദൈവമായിരുന്നില്ല ഇവരെ കാക്കുന്നത് എന്ന സത്യം.
ഇത് ദൈവത്തിന്റെ സ്വന്തം നാടല്ല, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് പുറത്താക്കപ്പെട്ട മാല. ഞാൻ ജനിച്ചു വീണ എന്റെ നാടാണ് എന്റെ സ്വന്തം നാട്. अरे तू किसको धमकी दे रहा रे? अपने औकात मेरा, नहीं तो तेरा बेटा खोल दूंगा मैं। सियारा लियोनी से खोद के अंगोला को झाड़ू मार के वाया नरोबी वाया मोगा देश। अगर कंसाइनमेंट पोर बंदा लेकर आए तो मैं देखता हूँ कि कौन मादर इसको बिकने से रोक सकता है। तू कौन है पहले ये बता। संगानी की खिचड़ी में चम्मच डालने वाले कौन है तू? कौन है? ओसामा का बेटा है, कबूगा है, डाउट है, कौन है तू बोल? मुस्लिम है, तभी वो उनको ऐसे कर रहा था। मैं बोला ना स्टीफन, स्टीफन बोल रहे थे हम तो। स्टीफन एक सेकेंडरी इमेज है। अच्छा वाह कुरैशी, ओ भाई तो ये किया हुआ 28 साल। वाह क्या क्लास लग रहा है ना। सही में हुआ ये? क्या हुआ यार, कुरैशी अब्राहम कैसे हो गया ये? फ्लेश एंड ब्लड ब्रेकिंग द रूल्स अगेंस्ट द अथॉरिटीज। कुरैशी अब्राहम इल्यूमिनाटी इज न्यू आर्म। अगेंस्ट के ए इंटरफेस, ये बहुत बड़ा इनका एम्पायर है मुझे लग रहा है। कुरैशी अब्राहम एक्नॉलेज एज द अल्फा वॉर फंडर। तभी इन्होंने 43 करोड़ ऐसे दे दिए। क्यों दे दिए? वायर्स अलर्ट इंडिया फ्रॉम पेंडिंग टेरर अटैक। खतरनाक, अभी भी एंड नहीं है रहा है, और बहुत चीजें हैं। कुरैशी अब्राहम के ए फेसलेस एम्पायर। अच्छा किसी को पता नहीं है ये है कुरैशी अब्राहम। क्या मास क्लाइमैक्स सीन था ये, एंड कितनी सारी चीजें हैं डिस्कस करने को। लाइक जो पहले क्लाइमैक्स हुआ, जिस तरीके से वहां पे विवेक ओबेरॉय को बचाया गया एंड फिर उसको खत्म किया गया, और बाकी सब इतनी इजीली कर लिया गया। पर वही हमेशा क्वेश्चन था कि भाई इतना कैसा है उनके पास एम्पायर है, क्या चीज है? तो वो कुरैशी अब्राहम निकले, तभी मेरा वो शक सही था कि वो ऐसे क्यों कर रहे थे वो एक दूसरे को। तो वहां पे था, और यहाँ पे ये फिर ये लूसीफर क्या है ये भी चीज जानना है। मेरे को लगा था ये लूसीफर होंगे, पर ये तो कुरैशी अब्राहम है और स्टीफन इनका यहाँ का नाम है। बहुत सारे सवाल अभी भी हैं। हाँ सच में, मतलब ये एक मिस्ट्री में हमको छोड़ के गए स्टार्टिंग में ये मूवी। मतलब मुझे ऐसे लग रही थी कि प्रॉपर मतलब खुल के नहीं आ रहे हैं, मतलब मोहनलाल सर। मतलब मैं चाहती थी कुछ कुछ मास हो इनका, कुछ दिखे, कुछ पता लगे, बट एंड में तो उन्होंने सच में दिमाग खराब कर दिया। क्लाइमेक्स तो ठीक है, पर उसके बाद का जो ये सॉन्ग था इतना खतरनाक वाला, सारी चीजें, सारे वो न्यूज़पेपर्स के वो हेडलाइंस और ये सब दिखाया, भाई ये क्या चीज है, ये क्या चीज है, ये क्या है? और मतलब स्टार्टिंग में से व्हाइट शर्ट नॉर्मल बैठ के और बच्चों को कर रहे हैं ये कर रहे हैं वो कर रहे हैं, पर मतलब अब मुझे लग रहा है कि वो लड़की जिसने वो न्यूज चैनल पे आके झूठ मतलब बोला था कि ये उसके पापा है, तो इनके लिए कुछ भी नहीं होगा। मतलब ये इनका एम्पायर तो भाई बहुत बड़ा है। तो को लगता है इसका सेकंड पार्ट आएगा या ऐसा? हाँ, मैंने देखा इसका सेकंड पार्ट आने वाला है। वाओ, लूसिफर 2 भी आएगी तो उसके लिए अलग क्रेज होगा, बिकॉज शायद उसमें रिवील करे कि ये जो 26 साल का बैकग्राउंड है वो है क्या, और उसमें क्या क्या किया गया, कैसे चल रहा है। सो आप लोगों को ये कैसे लगा कमेंट सेक्शन में जरूर बताएगा। तो इसे लाइक करते जाए, कमेंट करते जाए, शेयर करते जाए और सब्सक्राइब करिए। बाय।